कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलीस खात्याने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई पुण्याचे निर्बंध आता संपूर्ण राज्याला लागू झालेले आहेत. सिनेमा, नाट्यगृह, जलतरण तलाव तसंच व्यायामशाळा आणि जिम बंद ठेवण्याचे सरकारने आदेश दिलेले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आता मुंबई पोलिसांनीही महत्वाची पावलं उचललेली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन करण्यात येतंय. तरीही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, कारण जरी कोरोना महाराष्ट्रात हातपाय पसरत असला तरी आपण स्वतःची काळजी घेणं असंच सरकारकडून आवाहन करण्यात येतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, जेणेकरून आपल्याला कोरोना होणार नाही आणि असं आवाहन देखील आता सरकारकडून देखील करण्यात येत आहे. तसंच 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये असं देखील मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे गृह खात्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं देखील कळतंय. महत्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनी महत्वाची पावलं उचललेली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईमध्ये जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा. तसंच 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये असं देखील मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलं तर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला. मुंबईत सध्या कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेले आहेत. मुंबईत कोरोनाचे 5 रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने मुंबईतील सिनेमागृह, नाट्यगृह, जिम आणि जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिलेली आहे त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे. राजेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती मिळते? प्राजक्ता, राज्य शासनाने हा एक कठोर निर्णय म्हणावा लागेल, कारण ज्याप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस महाराष्ट्रभर आणि मुंबईतही वाढ होत चाललेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती हा एक महत्वाचा निर्णय आहे. 144 कलमांतर्गतानुसार जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत, कारण हा जो प्रादुर्भाव होतोय कोरोनाचा हा प्रामुख्याने संसर्गजन्य रोग आहे आणि लोक जिथे गर्दीची ठिकाणं असतात ती टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे जमावबंदीचा, जेणेकरून लोकांची गर्दी ठिकठिकाणी होणार नाही. आणि प्रमुख यामागचा मुंबई पोलिसांचा उद्देश जो आहे तो ज्या पर्यटक संस्था आहेत त्या मुंबई दर्शनासाठी ज्या पर्यटनाच्या टूर्स आयोजित केल्या जातात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिकांचा सहभाग असतो आणि तो टाळण्यासाठीच जे आहे हा आदेश देण्यात आला, जेणेकरून पर्यटन ज्या संस्था आहेत ते देखील या आदेशामुळे ती जी गर्दी होते किंवा परदेशी नागरिकांना ज्याप्रमाणे मुंबईत तिथे संचार असतो तो रोखण्यासाठी जो आहे हा नक्कीच. राजेश, आता प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक नागरिकाने वैयक्तिकरित्या स्वतःची काळजी घेणं देखील महत्वाचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. सरकारने कठोर पावलं उचललेली आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांनी ही महत्वाची पावलं उचललेली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याचं कळतंय.
तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन देखील सरकारकडून करण्यात येते. तसंच पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये असं देखील मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येते.